संकल्प आदिवा संघटनेचा 18वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। संकल्प आदिवासी युवा जागृती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 18वा संकल्प वर्धापन दिन सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई भोये होत्या। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत, माजी सभापती सुवर्णताई गांगोडे, राकेश दळवी, ॲडव्होकेट दत्तुजी पाडवी, किसन ठाकरे, नामदेव बागुल व घनश्याम महाले यांनी मार्गदर्शन केले। दुसऱ्या सत्रामध्ये संकल्प अभिमान पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। यामध्ये सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी समाज हितासाठी केलेले कार्याबद्दल त्या पदाधिकारी व सदस्यांचा गौरव संकल्प आदिवासी युवा संघटना यांच्या वतीने करण्यात आला। यावेळी शाल, गुलाब, पुष्प, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला। अशा सन्मानाचे मानकरी जिव्हाळा ग्रुप हर्सुल, कणसरा मित्र मंडळ बोरगड, जलपरिषद मित्र परिवार, आदिवासी बचाव अभियान या सामाजिक व संकल्प सहयोगी संघटनेचा सन्मान करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीताई भोये यांनी संकल्प आदिवा संघटनेची संपूर्ण टीम सदस्य यांनी समाज हितासाठी उभे केलेलं मोठं सामाजिक कार्य यांचे कौतुक केले व पुरस्कार दिलेल्या सामाजिक संस्था व्यक्ती यांना शुभेच्छा दिल्या। या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन संकल्पच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। संकल्प आदिवा जागृती संघटनेचे अध्यक्ष चेतन खंबाईत यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत, परिचय व प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन परशुराम पाडवी यांनी केले। कार्यक्रमाची सांगता संकल्पचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष दुर्गेश बोरसे यांनी संकल्प आदिवा जिंदाबाद हे थीम सॉन्ग सादर केले व संकल्पचे कार्याध्यक्ष डॉक्टर राजेंद्र बोरसे यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले। संकल्प संघटनेच्या 18व्या वर्धापन दिनी उपस्थित प्रमुख मान्यवर व संघटना पदाधिकारी रावण चौरे, प्राध्यापक अशोक बागुल, तुषार सूर्यवंशी, के गांगुडे, गीतेश्वर खोटरे, योगेश गावित, दुर्वादास गायकवाड, रतन धूम, देवीदास कांबळी, अनिल वसावे, मनोहर खांडवी तसेच संकल्पचे साक्री तालुका पदाधिकारी विनीत सूर्यवंशी, विजय अहिरे, सुरगाणा टीमचे धर्मराज महाले, गणेश वाघमारे, रमेश चौधरी, पेठ टीमचे तालुका अध्यक्ष गौरव चौधरी, मधुकर पाडवी, दिनेश उघडे, चेतन ठाकरे, कळवण तालुक्यातील पदाधिकारी प्रकाश ठाकरे, सुदाम भोये, पुंजाराम खांडवी, ॲडव्होकेट निलेश ठाकरे व हर्सुल टीमचे अनिल बोरसे, ज्ञानेश्वर गावित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन संकल्प टीमचे पदाधिकारी किरण खंबाईत, प्रदीप इंपाळ, रुपेश गावित, कांतीलाल नाठे, शिरीष चौधरी, राकेश गांगुर्डे, विजय गुटे, सुनील गांगुर्डे, मनोहर गांगुर्डे, मनुभाऊ खंबाईत यांनी यशस्वीरित्या पार पाडले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तांदळे, पेठ।